चैनी पायी पोर कर्जात बुडाली, यांच्या मुळे आई बापाची झोपच उडाली। ते भारी काम करते आता फार मजे तू का वाट वाट आहे। काय भूषणरावची जिरवली का नाही? मला चॅलेंज करतोय आता कसं आहे बस बोंबलत म्हणा आता जेल मध्ये माझ्या नादी लागतोय मला चॅलेंज करतोय। बर बर पहिले लहान ना कसं बसलाय बाबा ह्याच्यावर विपक्ष जो अटॅक झाला का बाबा गावात अण्णा अय अण्णा अय अण्णा अरे काय झालं काय भानगड तर नक्की अण्णा मोठी भानगड दिसते काय जाऊन बघतोस त्याला अरे बोरले या गाव आहे तू बाबा यांनी नक्कीच पबजी अटॅक केलाय का काय केले मास्टर मी मला इटा घातल्या दगड घातली काय कळलं नाही येड्यासारखं करायला नाही गावात कुठं ना चिकन झालाय रानात माणूसचा मस्त आहे असं अण्णा अण्णा हे अण्णा अरे असं का कुचमला रे हा काय सांगायचं पाटील तुम्हाला कोणाला काय सांगून फायदा का सांगा इथं माझ्या नशिबात काय लिहून तुला द्यावं ना ही काय माहिती नाही बघा अण्णा असं कोड्यात नको बोलू काय झालंय ते तरी सांगला का काय पाऊस असला काय नसला काय शेतकरी या पदरात कायम काळे माहितीच आहे बघा नाही म्हणजे निका दुष्काळ पडतोय बघा दुष्काळ पडला म्हणजे सगळा शेतकरी त्या माती सगळा होर पळून जातोय आणि पाऊस पडला म्हणजे इतका पळतोय निकावाला सुका सगळ्या आमच्या शेत जमिनी सगळ्या असं नको ना काय येड्यावर करू अण्णा होईल काहीतरी आणि ही अवकाळी पाऊस त्यात रोग राही आणि आधी आमची नापीक जमीन वारवा देवा म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आणि शेतकरी पदरात काय ही देख आणि माती अरे अण्णा झालं तरी काय पाटील औंधात दरवर्षीपेक्षा पाऊस बरा झालता बघा आणि त्यात मी सगळे जीवत रान करून माझं शेत पेरलं आणि शेत पेरून माझं शेत लय भारी आलतं बघा पण या पावसानं सगळं माझं पीक हिरवून घेतलं बघा खरं आहे ना तुझं लय वाईट झालं बघ अरे तुझी गत ती सगळ्याची गत झाली बघ पाटील म्हणलं काय तर चार दोन पैसे उतरलं म्हणलं खर्चाला लोका जरी देणं काढलेलं फिटन तर म्हणलं पण आता काय सगळं गेलं की पावसात जळून आता काय करू मी सांगाय शेतात काय करू मी बघतो काहीतरी सरपंचाकडे जातो नाही पाटील ह्या वर्षी पिकाला 8-9 हजार रुपये भावाला असता 10-12 पोती बी झाली असते 5-5 हजार रुपये खर्चाला झाले असते लय स्वप्न बघितली ते हो शेताकडे बघून मी घरी गेलो का नाही माझी चेवडी मला म्हणते पप्पा चला की कपडे आणायला पप्पा चला की मला खावा आणायला काय सांगू माझ्या पोरीला मी आता सगळं पीक तर माझं जळून केलं पाटील बघा काय तरी कर माझ्या पिकासाठी माझ्या पोरीसाठी काय तरी कर सगळं देणं पाणी झालं पाटील आता काय करू माझ्यासाठी काहीतरी कर नकुला का अण्णा तरास करून घेऊ रे अण्णा तू बघ तर मी बोलून बघतो सरपंचाला हा सरपंच नक्की तालुक्याला जाऊन काहीतरी बघतील बघा पाटील आपल्या गरीबाला कोण वाले सांगा
इलेक्शन पुरते सगळे हातापाया पडते तिथे मला मध्या मला मध्या आणि एकदा इलेक्शन झालं मी कोण सुद्धा आरोप करत नाही ओ गरीबाच्या. अरे मी बोलून तरी बघतो सरपंचाला, सरपंच नक्की काहीतरी करतील तालुक्याला जाऊन. बघा का तुमच्या तुम्ही बघा काय करा ते करा. अरे आपलं सरपंच दुसऱ्या सरपंचासारखं नाही तर काय काहीतरी करतील तुझ्यासाठी. नको असा इतराशी हो चल गावाकडे बरं चल. पाटील तुम्ही जावा मी काय करी येत नाही. माझी एवढी पोरगी आहे बघा सारखी पप्पा पप्पा करते. तुमच्या तुम्ही जावा मी काय घरी येत नाही. मला काय करायचं बघा. अरे जावा तुम्ही जावा. ऐक जरा ना तुझ्यासारख्या गाड्यांना का असं गळून जायचं नसतं रे. हा संकट येते ती जाते ती हा संकटाला तोंड द्यावंच लागतंय रे अण्णा. चल घरी चल चल काहीतरी करते ना सरपंच. चल चल उगा ऐक जर घेते नको रे इतराशी हो सरपंच काहीतरी करतात. बघा पाटील काहीतरी करा आता तुम्ही एवढं म्हणताय तुम्ही काय टेन्शन घेत नाही. बघा नाही बघा मी येतो सरपंचाकडे जाऊन आऊ. हा गरीब नको किरकी करू आऊ. ती माझी महिना मस्त आला पाहिजे बघू सध्या फोटो फेसबुकवर टाकला आपल्याला. तू कपलचा का आला फांड नवीन रे काय करते ती बाबा इथं नको बाबा गेले वाचून होई नाही तर हातात मारून टाकतो. हायला बाप्पा पण आपल्याला काय उपयोगच नाही बघ. आपलं कुठे लग्न झालंय कपल मग आपलं दोघा टाकू फोटो करते तर नेमकं काय. अरे तुझ्या अरे तसला नाही रे कपल म्हणजे कपल म्हणजे बायको बायको तुझी बायको माझी बायको म्हणजे ज्याचं लग्न झालंय का त्याने त्याच्या बायकोसोबत फोटो काढायचा आणि टाकायचा. नको बाबा गेले असले मारले आपल्याला त्यांनी इटन दगड घातले ती ह्या वेळेस तर जीवच मारून टाकते ती. सरपंचाकडे जावं लागतंय आणि ते काम करावं लागतंय आपल्याला अगोदर. यांच्या कुठे येड्याच्या नादी लागायचं आपलं आपलं काम पाहावं त्याला नाहीतर तुझी वहिनी माझा एकदम कडक फेसबुक टाकला फोटो असा. काय सांगतो मग राहू द्या माहिती तसं बी आपल्याला बी सोय आहे. काय काय सांगते सांगितलं का दम दम दम. अरे ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच्यासाठी सिंगल चॅलेंज म्हणजे म्हणजे जेव ज्याचा काय कुठला नाही आणि ज्याचं लग्न बी झालेलं नाही त्यांनी काय करायचं आपण आपला सिंगल फोटो काढायचा आणि टाकायचा. सध्या पण एक विचारू का विचार नक्की का. अरे विचार की करा लावू एक कसं नाही पण ज्याचं लग्न झालेलं नाही ना ज्यानं काहीतरी गडबड केली आहे त्यासाठी सिंगल चॅलेंज कसं आहे. काय काय गडबड केली. अरे माझं नाही काय माझं नाही रे मग गावातले पोरं गडबड करते त्यांच्यासाठी म्हणतोय त्यांनी कसं सिंगल चॅलेंज शो करायचं. गावच पडलंय तुला गावच आता तुझं बघ काढ काढ सिंगल सिंगल टाकू बघू कोणाला येते का क्यू टाक काढील तुझी. आता माझा बी एक काढ काढतो की केस सावरला का दोनच मिनिट. आईला लग्न तरी तरी एवढी केस राहावी नाहीतर पुन्हा काय आधी काय खरं नाही. लागला बाप्पा आता काय शाहरुख खान येते येते आज तुझा चेहरा पोळ आहे ना. आईला माझी सेल्फी झाली मध्ये चल बाजार बस का कसं आहे बाप्पा. खर तर आता ही ट्रेंडच आलाय कशा कशाचं कपल चॅलेंज सिंगल चॅलेंज ही चॅलेंज ती चॅलेंज पण ह्याच्या नावाखाली घरच्यांचे फोटो फेसबुकवर जातात. कसं काय आता तू टाकत नाही का कपल चॅलेंज म्हणून नव्हता काय लागला. आता मग आमच्या मित्रा सुद्धा बघितलं मग ह्याच्या नावाखाली काहीतरी गैरप्रकार व्हायचा तसं होतंय. मग आता कुठल्या बी गोष्टी अतिरेक झाल्यावर काय होतंय हे असलं चांगलं नाही नाही तीच बरं आहे आपलं चला सिंगल तर सिंगल. सरपंच सरपंच आहे का सरपंच का गेलं कुठं सरपंच कोण आहे. पाटील पाटील. अरे पाटील राम राम. हा कुठं गेलता इतके दिवस काय काम कमी माहिती आमच्या मागे. बापरे आम्ही वाट बघून बघून थकलो इथं या बसा बसा बसा. काय चाललंय काय नाही बरं आहे बघा तुमच्या आशीर्वादाने सगळं होय गावात काय ठीक ठाक ती लागलेलं बरं झालं का होय गावात बरं 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 पाय सरळ झाला वाटतं बरं झालं बघ. काय आलतो म्हणलं भेटावं तुम्हाला गावात काही चर्चा चालू आहे. चर्चा लय जोरात चालू आहे. सरपंचानं भोजनरावची जिरलीच मग त्याची जिरलीच जिरली चांगली झाली. हा आणि हे कुठे गेले आपले साजान बाप्या त्यांच्या कशाला येड्यांच्या नादी लागता आज इकडे तर उद्या तिकडे आहे ती असं कसं काय आपलं काय खोटं बोलतात काय मग काय म्हणताय. हा त्यांच्या नादी नको लागू त्यांचा आता सोडून द्या
काय होय त्या भुजंगरावच ना आपल्याला त्या सदाचंद बाप्पाच सोडून द्या आता काय झालं मी काय म्हणतो तुम्हाला ऐका की सरपंच गावात आता ते परवा पाऊस पडला मुसळधार लोकांची भिकर अवस पार हे सोडून गेले ते अण्णा पाटलाच्या उर्दाचा तर पार सत्यानाश झालाय तुम्ही म्हणता काहीतरी तालुक्याला जाऊन तेवढं बघा काहीतरी काय होतंय का पाटील तुम्ही म्हणता ती खरं आहे त्या भुजंगराजा नादाला लागून गावाकडे दुर्लक्ष झालं दुर्लक्ष व्हायला वाटलं झालं आणि ती सध्या बप्पे बी आपल्या काय याच्यात येणार तर मला काय म्हणायचंय आता आपण गावाकडे लक्ष देऊ तेवढं करा तुम्ही तालुक्याला अण्णा पाटलाचं नुकसान झालंय काय फारसा त्यांना झालाय नाही करतो काहीतरी मला तालुक्याला जाऊन त्याचा बंदोबस्त केला पाहिजे काहीतरी नाही नाही करतो करतो पाटील करतो बरं झालं सांगितलं तू सरपंच त्यांचं काय खरं आहे ते सध्या जण बापायचं आज इकडे तर उद्या तिकडे आहे ती त्यांचं सोडून द्या गावाकडे जरा लक्ष द्या राव काढ या पोरलो या बसा पाटील कुठे गेला तुम्ही अरे कुठं आहे तुमचा पत्ता काय काय नाही तुमच्याकडे आलो हा काय चाललंय तिकडं भुजंगरावच भुजंगरावच त्यांची काय गाडी भेटत नाही बघा नेलं पण गाड्या आता का नाही पाटलानं मला सांगितलंय आता गाळ बसून चालायचं नाही अरे गावात महापूर झाला पाणी आलं पाऊस पडला पिकाचं नुकसान झालं लोकांच्या हा दानं पाण्याखाली गेली आपल्याला आता त्याचा बंदोबस्त केला पाहिजे आता हे बाकी भुजंगराव द्या सोडून काय म्हणतो मी तुम्ही म्हणत तसंच पाटील असं का चपका लागला अहो गावाचं कल्याण करायचंय आपल्याला कल्याण करायचं ते सोडा तुम्ही गावाच्या हिताचं बघायचंय ते भुजंगराव गेला आता तिकडं तालुक्याला जाऊन बाकीचं आपल्याला तीच करायचं उठा आता तालुक्याला जातो सांगतो सगळं खरं आपण काय मदत मिळते का बघतो हा या 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 तुम्ही बी लक्ष ठेवा जरा गावाकडे काय म्हणतो पाटलाने असं सांगितलं ती काय करते ती मी हाय की गेलो काय झालं की नीट आता माझ्यावर दात आहे त्यांचा बी नका लय काळजी करू पाटील चप्पल राहील नका लय काळजी करू या या लवकर आलो आलो थांबा तुमचं असंच आहे बघा लेट कमर फार मग सरपंच तालुक्यानं आले होत दाखवू लागलो बाबा काय काय नाही जरा अरे पाटील राम राम पाटील बोला आपल्या प्रयत्नाला यश आलं काय अहो तालुक्यावर फोन आला होता आता कृषी अधिकारी बाईचा गावात येऊन बांधावर पंचनामा करून देणार आहे पिकाचं नुकसान झालं पावसानं आणि मग बघितलं ना असं असतंय काम केलं बघा तुम्ही जकाचा आता पूजेगरावचा पत्ता आता ढिलं पडू नका गावात सगळ्या प्रचार करा की बांधावर पंचनामे होतील आणि नुकसान भरपाई मिळणार आहे सरपंचांनी प्रयत्न केले एवढं बोला मी आता तालुक्याला जाऊन येतो तुम्ही कामाला लागा काम करीत राहा हा माझं तर मिलीचं नशीबच फुटकं तरी मी तुम्हाला सांगत होती कुठं तर चांगला कामधंदा बघा चार दोन पैसे हातात आला असत पण नाही तुम्हाला करायची होती शेतीत तवा जर माझं ऐकलं असत तर आता ही मिळाली असती का अग असलं काय बोलती योग्य ग मी काय लोकांसाठी करत होतो सांग बर तुमच्यासाठी लेकरासाठीच करत होतो ना आता मला काय माहिती असं पाऊस मध्ये येणार आणि आपलं शेत सगळं सडून जाणार सांग बर तू असलं बोल लागली मी कोणाकडे बघू सांग बर अग असलं नी का बोलायला सोपं असतंय ग असल्या लॉकडाऊन मध्ये तू म्हणते दुसरा काय तर कामधंदा करा आता लॉकडाऊन मध्ये कोणाचा कामधंदा टिकला का सांग बर जाऊ दे आता जर तर करून काय फायदा सांग तिथं माझ्या सगळ्या आयुष्याचं गणित चुकलंय तुला बोलून काय उपयोग आहे चार दोन पैसे आणते म्हणले होते मी माझ्या बापाकडून पण ती तरी कुठे पटते आता अजून असले दोन कुठवर जगायचंय काय माहिती मी माझ्या लेकरांचा बघून कसं तर बाप घ्यायला लागली पण ते तरी कुठवर मला तर काय माहिती का पुढे असलं होतंय म्हणून तर नशीबच माझं बेकार आहे तर मी तर काय करणार पुढे सांग बघ असं वाटलं चांगल्यापेक्षा मिळलेलं तर बघ अण्णा असं का बसलाय काय करणार पाटील आता असले बसले पेक्षा काय पर्याय उडलाय का दुसरा सांगा बर मी तर सांगून सांगून थकली बघा रात्र दिवस असं विचार करत बसते अरे अण्णा ह्या पाटलावर जरा तरी विश्वास ठेव पाटलानं शोभू दिलता तुला आणि सरपंचाने खटपट केली 4 वाजता कृषी अधिकारी बाई येणार आहे पंचनामा कराय शेतावर काय म्हणतो पाटील हा बरं झालं सरपंचाने काय तरी खटाटप केली बघा गोरगरीब शेतकऱ्यांना पडत्या काळात मदत करते बघा असंच म्हणावं शेतकऱ्यांची मदत करत राहावा बरोबर आहे त्यांची जबाबदारी आहे म्हणल्यावर पार पाडणारच की उद्या ते कृषी अधिकारी बाई येणार आहे पंचनामा करून गेली की मग तुम्हाला मदत मिळणार म्हणजे मिळणार काय काळजी करू नका बरं का मग येऊ का मी बरोबर मी हाय राहणार दिवसभर तुम्ही या मग तिकडे बरं बरं येतो की हा काय तसलं मनात विचार आण नको बघ
बघ बरं योगिता, आपलं पाटील सरपंच किती भारी आहेत, गोरगरीब शेतकऱ्याला पडत्या काळात किती मदत करते. भुजंगराव बरं झालं राव, तुम्ही सोडवले, लय मारलं राव पुरेसानी. अरे पांड्या, आपला साधा सुद्धा वट नाही. आमदार साहेबाला कळलंय की भुजंगरावला पोलिसांनी उचललोय. आमदार साहेबांनी लगेच डीवायएसपीला फोन केला, माझा कार्यकर्ता आहे म्हणलं, त्याला सोडा. वाचा बसला रे सांगतो, ही बातमी खासदार साहेबापर्यंत गेली खरं की आपल्या कार्यकर्ते भुजंगरावला अटक झाले. डायरेक्ट खासदार साहेबांनी एसपीला फोन केला, एसपीने लगेच पोलिटिशियनला फोन केला, माझा कार्यकर्ता आहे म्हणले, सोडा. दबाव दबाव म्हणतो ना, दबाव पोलिटिशियनवर दबाव आणला आपण पोलिटिशियनवर. मला आता घरी जाऊ का कसं व्हायला, नानाले हात त्यानं मला. नाही आता आपण पहिलं जायचं सरपंचाकडं, काम ते तात्याला फोन लावतो. म्हणजे आता घ्यायचा म्हणा बदला, बदला घ्यायचा सोडायचं नाही. हा हॅलो, ए तात्या, भुजंगराव बोलतोय. हा कसं सोडलं, ती बाकीचं महत्वाचं नाही, ते सरपंच कुठे सांग. बर बर बर, आलोच. आला ना, काय गडबड आहे तरी काय. आपा गडबड काय ती मला माहित नाही, एक गोष्ट मात्र नक्की आहे, सरपंच म्हणजे कृषी अधिकारी बाई अण्णा पाटलाच्या शेतामध्ये गेले. ती कशाला गेली आता ही, आता ती तिथं गेलेलं कळलं आपल्याला, पण तिथं गेल्यावर बरं का नंद्या, आपल्याला त्या सरपंचाचा बदला घ्यायचा आहे. आपल्याला त्यानं आत बसवलोय, जेलची हवा आपल्याला त्याच्यामुळे खायला लागली आहे, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. ही मात्र गोष्ट नक्की आहे, तुम्हाला तुम्हाला त्यानं मार बसवला आहे. आता मी एक माझं सोडून द्या, मी एक नेता आहे थोडा, त्यामुळे मला मारलेलं नाही, पण तुम्हाला मारलंय ह्याचं दुःख माझ्या मनातलं आहे. ती दुःख मला सलत आहे अजून सुद्धा. आपल्याला जायचंय आणि बदला घ्यायचा आहे, काय पा. चला ड्रायव्हर, चला 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 ड्रायव्हर, चला फास्ट पटकन चला आपल्याला.